शहर में बड़ी मात्रा में विकास कार्य शुरू है, लेकिन जिसके जनता को बड़ी मात्रा में परेशानी का सामना करना पड़ रहा है, ऐसा एनसीपी के शहर अध्यक्ष अनिल अहिरकर इन्होंने कहा है। साथ ही अहिरकर बोले कि विकास सबको चाहिए, लेकिन मूलभूत जरूरतें भी जनता को मिलना उतना ही आवश्यक है। विकास काम शहरा मध्ये सुरू आहे हे मान्य आहे, परंतु विकास कामांमुळे जो जनतेला जो त्रास होतो तिकडे माजी सरकारने लक्षच दिलं नाही। कारण असं, धूळ उडते आहे, 6-6 महिन्यापासून पार्टीचा विषय जर मी घेतला त्रस्त झालाय लोक, अनेक लोकांना त्या धुळीमुळे बिमाऱ्या झालेल्या आहेत, हे का करता येऊ शकत नाही। डेव्हलपमेंट आम्हाला पाहिजे, सर्वांनाच पाहिजे, पण डेव्हलपमेंट करत असताना त्याचे दुष्परिणाम ज्या गोष्टीमुळे होतात ते त्यांनी टाळायला हवे। ते काही ते बरोबर झालं नाही तर या सरकारमध्ये आता आम्ही आमचे सरकार आहे या ठिकाणी, तर आम्ही हा मुद्दा त्यांच्यापुढे ठेवलेला आहे। भविष्यात आता बघतो मी, 4-5 दिवसातच काही फरक पडला तर तसं होईल असं मला वाटतंय। पूर्ण शहरामध्ये डेव्हलपमेंटच्या नावावर पूर्ण अव्यवस्था पसरलेली आहे, जनतेला फार त्रास आहे। जनतेला ज्या गोष्टी पाहिजे, मला असं म्हणायचं आहे, हे सर्व पाहिजे आम्हाला। मेट्रो पाहिजे, मोठा ब्रिज पाहिजे, रस्ते पाहिजे, परंतु किमान गरजा आमच्या पूर्ण होत नाही। किमान गरजा म्हणजे की एक शुद्ध पाणी शासनाने, इथे जी लोकल सरकार आहे भारतीय जनता पार्टीची, किमान त्यांनी पाणी स्वच्छ प्यायला द्यावं, मिळत नाही। OCW नावावर करोडो रुपये खर्च झाले, 5 वर्ष होतं, 2 वर्ष वाढीव दिला, परंतु अजूनही जे आम्हाला आधी OCW नसताना पैसा खर्च झाला नसताना जे पाणी मिळायचं ते आज मिळत नाही, ही शोकांतिक आहे। शिक्षण प्राथमिक मूलभूत गरज आहे। जेवढ्या ज्या आमचे वयाचे सर्व लोक कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये शिकले, त्यावेळेला मोठ्या शाळा नव्हत्या, तर काही चांगलं शिक्षण होतं मला असं वाटतं। पण आज ज्या गरिबांच्या मुलांना ज्या सर्व नागपूर महानगरामध्ये ज्या शाळा होत्या त्या शाळांनी सर्व बंद करून टाकल्या, किंवा किमान काही सुरू असेल तर काही सोयी सवलती नाही। म्हणजे लोकल अथॉरिटीज जे असतील त्यांच्या हातामध्ये हे जे मनपा, त्यांनी याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटते। त्याचप्रमाणे शिक्षण, पाणी, बेरोजगारी, आज आपला देश युवकांचा देश गणला जातो। आमचा युवक इथे बेरोजगार होत आहे, अनेक इंडस्ट्रीज या ठिकाणून जाण्याच्या मार्गावर आहे। त्याचं प्रामुख्याने कारण इलेक्ट्रिसिटी, जी आम्हाला 2.5 ते 3 रुपयामध्ये आमची निर्मिती होते, ते आम्हाला का बरं 8 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 16 रुपयापर्यंत का देतात? मी ॲज अ बिझनेसमॅन विचार करतो, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर माझी 2 रुपये असेल तर जास्तीत जास्त 3 रुपये, 50% मुनाफा घेतला, 100% घेतला तर 4 रुपये। पण या ठिकाणी काही आहे की नाही? सरकार यांनी हे उत्तर द्यायलाच पाहिजे का एवढं इलेक्ट्रिसिटी भरमसाठ बिल का भर आहे आमच्याकडे। तर या प्रकारचं पाणी, इलेक्ट्रिसिटी, पॉवर, स्वच्छता ह्या मूलभूत गरजा आहे। व आता टॅक्सेस खूप वाढवले, बघा हे जे कामं करतात ना, तर हे जनतेच्या खिशातूनच पैसा जातो, सामान्य नागरिकाच्या जनतेतून। आता हे टॅक्सेस लावतील, सेस लावतील, मुद्रांक शुल्क लावतील, हे लावून आमच्या खिशातूनच पैसे काढतील। म्हणजे आम्ही कोट शिवायला चाललो आहे, परंतु आमच्या पायामध्ये त्याला बेसिकली स्लीपर हवाई चप्पल आहे, आम्हाला बूटचीही गरज आहे, पण तसं होत नाही आहे। म्हणजे बॅलन्सिंग होत नाही आहे। नाग नदीचा एक विषय माझ्या डोक्यात फार महत्त्वाचा आहे। नाग नदी स्वच्छ करण्याचा खूप दिवसापासून करोडो रुपये खर्च झाले आहे, हा विषय दरवेळेला येतो। 15 वर्ष मनपाची सरकार आहे, दरवेळेला येतो कोण स्वच्छ करायचे। आता जपानच्या सहकार्याने आपण करोडो रुपये घेऊन हे स्वच्छ करणार आहो। अरे बघा, त्या स्वच्छ करण्याआधी आता घाण आम्हीच करतो, आमचे सारे सिवरेज लाईन त्याच्यात दोन मिळालेले आहे, त्या बंद करा, ते आपोआपच नदी स्वच्छ होते। स्वच्छ करण्याकरता करोडो रुपये खर्च करायचे की कर्ज घेऊन करण्याची गरज आहे? म्हणजे 40,000 रुपये प्रति दर डोळी कर्ज राहणार आहे। म्हणजे नुसतं कर्जबाजारी करून ठेवणे, आपल्या नावाचा उद्योग करणे, मोठ्या पुढे दाखवणे, हे या सरकारने केलेलं आहे, हे यापुढे चालणार नाही। एवढं मी सांगू इच्छितो। एक महत्त्वाचा बेरोजगारीचा प्रश्न माझ्या डोक्यात नेहमी एक प्रश्न येतो, जर 2 हाताला काम नसेल, त्या कोणताही देश असो, प्रांत असो, शहर असो, तिथे दुसऱ्या गोष्टी वाढतील, गैर गोष्टी वाढतील, कारण की युवकांना काम पाहिजे। आज आमच्या शहरामध्ये छोटे छोटे वेंडर बिचारे, जे छोट्या फ्रुट्स विकणेवाला, भाजीपाला विकणेवाला, बूट पॉलिशवाला, हे असे लोक जे छोटे छोटे आहेत किंवा थोडं हे रूम घेऊ शकत नाही,
मोठ्याले ब्लॉक घेऊ शकत नाही, तर फुटपाथ तर कुठेतरी छोट्या जागेवर ते बसून आपला व्यवसाय करतात सर, सकट त्यांचे ठेलेकडून उचलून देतात किती, म्हणजे मी असं म्हणत नाही की ते तिथे व्यवस्था करायस होत नाही. मी गडकरी साहेबांना एकदा बोललो होतो, त्या न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये मी जेव्हा फिरत होतो तेव्हासुद्धा तिथल्या सरकारने व्यवस्था केलेली आहे का, जे फुटपाथमध्ये काही पर्टिक्युलर पार्ट जो मोठी फुटपाथ आहे त्या ठिकाणी त्यांनी लोकांना दिली लीजवर, तुम्ही द्या एवढं टॅक्स भरा, याच्या बाजूला एक कचरा दिवसाने तुमचं रूल रिन्युअल होणार नाही. मग कायदे बनवा, परंतु तुम्ही उद्ध्वस्त करू नका. उद्ध्वस्त करत राहिलं तर मला वाटतं फार कठीण दिवस येईल भविष्यामध्ये, यांना सांभाळणं कठीण जाईल. बेरोजगारीचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, त्याकडे लोकल अथॉरिटीने काय केलं हा माझा प्रश्न आहे. मग माझं उत्तरही त्या ठिकाणी प्रश्नाला उत्तर, त्या नागपूर शहराच्या फुटपाथवर त्यांनी जागा अलॉट करावी, जसं गठरी कामगारांना केलं होतं सरकारने मागे, तर त्यांना जागा परमानंत त्यांच्या हक्काची जागा दिली तर बिचारे बेधडकपणे काम करतील. लोक गुंडा तत्वकांना जे वसुली करतात म्हणून करतात खंडी मागतात ते होणार नाही, शेकडो लोकांना इथे रोजगार मिळेल. आणि मला महत्त्वाची मागणी लोकल अथॉरिटीला करायची.